हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आचार्य 90 FM आपल्या या स्टुडिओमध्ये आपण नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांना भेटत असतो, त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्याचबरोबर त्यांचा जीवन प्रवास जो आहे तो एकंदरीत जाणून घेत असतो. असं म्हणतात की आपण या समाजामध्ये ज्या वेळेला आपण जन्म घेतो तेव्हा या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. समाजाकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळत असतात पण आपणही त्याचं काहीतरी देणं लागतो. मी एकटा पुढे कसा जाईन किंवा मी माझं काम कशा पद्धतीने चांगलं करेन, केवळ मी आणि माझ्या पुरता विचार न करता समाजासाठी काम करणारी ही काही व्यक्तिमत्व आपल्या अवतीभोवती काम करत असतात. आणि असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलेलं आहे, अर्थात सन्माननीय माणिक पाटील सर. सरांबद्दल सांगायचं झालं तर लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून ते काम पाहत आहेत, त्याचबरोबर मुंबई आद्य स्थानिक अग्री समाज यासाठी सुद्धा ते कार्यरत आहेत. अग्रिभूषण जीवनगौरव पुरस्कार या पुरस्काराने सरांना सन्मानित करण्यात आलेला आहे. या संस्थेसाठी सर्वसामान्य सभासद ते संस्थेचे अध्यक्षपद म्हणजे हा एक त्यांचा प्रवास राहिलेला आहे. काम करणं म्हणजे स्वतःचे विचार बाजूला ठेवून, स्वतःसाठीचं मत जे आहे ते बाजूला ठेवून इतरांसाठी मी कसा उपयोगी ठरेल या गोष्टींकडे सरांचा कल हा कायम राहिलेला आहे. मग ते क्षेत्र कोणतंही असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो वा अजून कोणतं, प्रत्येक क्षेत्रामध्ये मी लोकांच्या कशा पद्धतीने उपयोगी येईल याचकडे सरांचा नेहमी कल राहिलेला आहे. आणि याच सगळ्या गप्पांमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत श्रेया भोसले आणि श्रुती भोसले. त्या सुद्धा सरांविषयी काही अनुभव सांगणार आहेत, कारण लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून काम करत असताना सरांचा बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांशी, त्या शाळांशी संपर्क येतो, त्यामुळे विद्यार्थ्यांचं आणि सरांचं एक खूप सुंदर असं नातं तयार झालेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या गप्पांच्या सगळ्या सिलसिल्याला. आणि सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि मी सुरुवात करेन, असं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग घडत असतो. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बरेच असे प्रसंग आले, बऱ्याच गोष्टी झाल्या, बऱ्याच तुम्ही तुमचा जो काळ आहे तो तुम्ही बऱ्याच सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेत जगलेले आहात. मला सुरुवात तुमच्या बालपणापासून करायला आवडेल. ह्या बालपण तुमचं कसं होतं, कसं गेलं? प्रथम आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा सप्रेम जय महाराष्ट्र. बालपण ग्रामीण विभाग म्हणजे चेंबूरमध्ये 12 गावांपैकी आमचं एक वाशी गाव अग्री समाजाचं, आणि आमच्या गावात शाळा नव्हती. प्रथम शाळा एका इमारतीमध्ये आमच्या गावातील महादेव पाटील यांच्या घरामध्ये 3री वर्ग होते आणि तिथे माझं शिक्षण झालं. परंतु बालपणामध्ये जे अनुभव आम्हाला आले, एक तर वाशीगावच्या आजूबाजूला सगळे मिठागर होते आणि गावातून बाहेर पडलं की सगळीकडे आगर होते. आगरांची नावं सांगायला गेलं तर पुष्कळ वेळ लागेल, आता आवश्यकता आहेत का सांगूया? नाही. आणि शेती होती, त्याच्यामुळे आम्ही बाहेर पडलो की मासे जवळ मिळायचे आम्हाला आणि आजूबाजूला शेती आणि सगळ्या गोष्टी, याच्या शेतामध्ये काम करणं ह्या गोष्टी अनुभवाला आल्या. आजूबाजूला एक आंब्याची बागही होती, आंबे होते, विहिरी होत्या, आणि ते जीवन जे होतं ग्रामीण अत्यंत आनंदी असं जीवन आमचं गेलेलं आहे. अच्छा, म्हणजे बालपण तुमचं हे एकंदरीत तुम्ही सगळ्या प्रकारचं असं म्हणतात सगळी मजा आयुष्यातली घेतलेली, म्हणजे जी सध्याची पिढी जे बालपण जगू शकत नाही ते बालपण तुम्ही जगलेले आहात. सर, खरं तर असं असतं की बालपणातून पण माणूस बऱ्याच गोष्टी शिकत असतो. तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल सांगितलं की शिक्षणाच्या सोयी तितक्या नव्हत्या त्यावेळी, पण त्यातून तुम्ही शिक्षण घेतलं. पुढे नोकरी किंवा व्यवसाय म्हणजे त्याची सुरुवात कशी झाली तुमची? मी 11वीला असताना माझे वडील आजारी होते आणि आई म्हणाली तुला शाळा सोडावी लागेल, आणि मला ती 11वीला शाळा सोडावी लागली. आणि पुढे शेती होती आमची, आणि त्या शेतीमध्ये वडिलांच्या जागी मला सगळी कामं करावी लागेल. व्यवसाय शेतीच होती फक्त,
आणि नोकरी ही आरसीएफमध्ये मला प्रथम 1968 आरसीएफमध्ये लॅबमध्ये लॅब असिस्टंट म्हणून मला नोकरी मिळाली. आणि अगदी गावाजवळ कंपनी असल्यामुळे सायरन होण्याच्या अगोदर 5 मिनिटं घरातून निघायचं आणि जेवायला दुपारी 12 घरी यायचं आणि 1 आत आत पुन्हा जायचं. म्हणजे हॉटेलमध्ये कोणी खाण्याची वेळ आली नाही आणि घरचं जेवण जेवून जायचं आम्ही. आणि ते जीवन असं होतं म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन जे होतं त्यावेळेस आणि आम्ही खरं ते अनुभवलेलं आहे. आणि आरसीएफ सरकारी कंपनीने सर्व सुखसोयी आम्हाला दिल्या. आरोग्या दृष्टीने सगळ्या बाजूने कामगारांची चांगली काळजी घेतली आणि त्याच्यातून मला घरामधून एक जबाबदारी होती. माझी 2 बहिणी होत्या, 1 भाऊ होते आणि आई, वडील माझे निवस्त्रे होते. माझे लग्न झाले 1966 मार्चमध्ये आणि वडील माझे डिसेंबरमध्ये निवस्त्रे. त्याच्यामुळे जबाबदारी आली आणि नोकरी मिळाल्यामुळे मला घरचा सगळा सांभाळता आला माझ्या. नक्कीच सर, खरं तर हे झालं तुमचं बालपण, तुमचं शालेय जीवन म्हणा किंवा नोकरीला तुम्ही कशी सुरुवात केली, पण हे सगळं काम करत असताना तुम्हाला असं का वाटलं की आपण आरसीएफ मधले जे कामगार आहेत तिथल्या त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण सोडवल्या पाहिजेत, किंवा त्यांच्या अनेक गोष्टींसाठी, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही लढे दिलेले, तर ती त्या गोष्टी तुम्हाला का अशा कराव्याशा वाटल्या? जेव्हा मी लॅबमध्ये कामाला असताना इंटेक युनियन आमच्या आरसीएफमध्ये मान्यताप्राप्त रेकनगज युनियन ज्यांचे अध्यक्ष होते राजाभाऊ कुलकर्णी, आणि असा विचार आला कारण नोकरी मिळण्यापूर्वी शरद भाऊंचे माझे चांगले संबंध होते आणि जे काही मराठी माणसाने इथे भरती नीट होत नव्हती, भरती बढती आणि बदली या गोष्टीवर काही अन्याय होता असं जाणवलं होतं आम्हाला. आणि त्याच्यातून असं वाटलं की आपण युनियनमध्ये जाऊन आणि आपण काम करावं, त्याच्यातून लोकांची समिती निर्माण झाली आणि विविध याच्यामध्ये कामगार क्षेत्रामध्ये काम करायची संधी मिळाली. आणि कामगारांना आम्ही जे काम करत होतो त्याच्यामुळे कामगारांना ते आवडलं. एकूण आम्ही कुठेही वैयक्तिक स्वार्थ न पाळता सर्वांचं, कामगारांचं हित कसं होईल. आणि आम्हाला की कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही काम करत असता युनियनमध्ये, तेव्हा मालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये 2 चाकं असतात, दोन्ही चाकं व्यवस्थित गेली तरच पुढे विकास होतो कंपनीचा आणि कामगारांचा. तर तुम्ही अतिरिक्त करता कामा नये. कामगार मॅनेजमेंट पुढे जाताना खरोखर मॅनेजमेंट आम्ही ज्या मागण्या त्या पूर्ण करू शकतात का ह्याचा गांभीर्याने विचार करा, अभ्यास करा आणि मग मागण्या ठेवा. नाहीतर आटोकाट मागण्या करायच्या आणि संप घडून आणायचे असा तो विचार आम्हाला पटायचा नाही. सर, खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही अनेक लढे दिलेत कामगारांसाठी, तुम्ही नेहमीच कार्यरत राहिलेले आहात कामगारांसाठी, अनेक प्रश्न सोडवलेले आहेत तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपला शैक्षणिक क्षेत्राशी सुद्धा संबंध आलेला आहे तितकाच, आणि त्याही गोष्टींकडे आपण वळणार आहोत. तर श्रोते हो, आतापर्यंत आपण याच्या पहिल्या भागामध्ये आज आपण पाहिलं की कशा पद्धतीने माणिक पाटील सर जे आहेत त्यांचं बालपण कसं गेलं, त्यांचं शैक्षणिक जे काही जीवन होतं, त्यांचं शालेय जीवन असू द्या ते कसं होतं, किंवा त्यानंतर जॉबला जाणं, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं ना की जॉब, आपला मराठी माणूस असला की पहिला असं की मला जॉब मिळाला पाहिजे. सो ती सुद्धा त्या सुद्धा गोष्टींचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आणि मग जॉब करत असताना, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मग त्यांचा कामगारांशी संबंध येतो काय, आणि मग ते कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लढतात काय, तर एकंदरीत आतापर्यंत या गोष्टी आपण जाणून घेतल्या. आपण ब्रेक नंतर आपण त्यांच्या शैक्षणिक क्षेत्राशी जो काही त्यांचा संबंध आलेला आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली इथे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आजच्या या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आपल्या मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माणिक पाटील सर, ज्यांनी लोकांच्या हितासाठी बरीच कामं केली आणि त्या व्यतिरिक्त त्या
सामाजिक क्षेत्राच्या व्यतिरिक्त शैक्षणिक क्षेत्र असू देत किंवा क्रीडा क्षेत्र असू देत, या सगळ्यांसाठी सुद्धा ते सतत कार्यरत राहिलेले आहेत, तत्पर राहिलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टींविषयी आपण आज सरांकडून जाणून घेत आहोत. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्र म्हणाले मी मगाशीच उल्लेख केला, तर शैक्षणिक क्षेत्राविषयी काही गोष्टी आपण आजच्या या चिमुकल्यांकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. कारण सरांचा लोकमान्य शिक्षण संस्थेसोबत सरांचा संबंध आलेला आहे, सर सचिव म्हणून आहेत तिथे. आणि जेव्हा मी मगाशीच म्हणाले की शैक्षणिक कुठेतरी संबंध येतो तेव्हा आपण या लहान या विद्यार्थ्यांसोबत आपोआपच जोडले जातो, तर माझ्यासोबत श्रेया आहे आणि श्रुती आहे. श्रुती, तू काय सांगशील सरांबद्दल? सर नेहमी शाळेत, म्हणजे सर ज्या ज्या वेळेला शाळेत येतात त्यावेळेला तुमच्या काय भावना असतात? किंवा मला चांगलं आठवतंय की तुम्ही आता नुकताच सरांचा वाढदिवस जो होता तो खूप जल्लोषात साजरा केला होता, तर काय सांगशील? सर जेव्हा आमच्या शाळेमध्ये येतात तेव्हा खरं तर आम्हाला खूपच आनंद होतो आणि असं वाटतं की आपल्या शाळेमध्ये देव येत आहेत, कारण त्यांच्या स्वागताची तयारी खूपच भारी केली जाते. सजावटी केल्या जातात, फुलं वगैरे खूप काही केलं जातं, म्हणजे त्यांचे भाषण वगैरे ऐकायला देखील छान वाटतं. त्यांचा आवाज असा कडक पण नाहीये की विद्यार्थ्यांना भीती वाटते. ते येतात तेव्हा खरंच खूप भारी वाटतं. आणि जेव्हा त्यांनी त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं की त्यांचा वाढदिवस आज आहे, अचानक कळालं, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी गिफ्ट आणू शकलो नाही. पण तो कार्यक्रम खरंच भारी झाला आणि सर शाळेत येतात तेव्हा खूप भारी वाटतं आम्हाला, तेव्हा मजा वाटते. आणि त्यांची जी भाषणं आहेत, कारण आपल्या शाळेच्या पूर्वी आम्ही शाळेत येण्याच्या पूर्वी किती काही काही गोष्टी घडल्या आहेत या शाळेत, ते सगळं सर आम्हाला त्यांचा प्रवास सांगतात आणि ते ऐकायला खूप मजा येते. क्या बात आहे, म्हणजे एकंदरीत तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती सुद्धा सरांकडून मिळत असते. श्रेया, तू सुद्धा आता नववीला आहेस, तू अनेक वर्ष या शाळेचा भाग राहिलेली आहेस, तू काय सांगशील की ज्या वेळेला सर सरांचं शाळेमध्ये येणं किंवा त्या सगळ्या गोष्टी, मग तो एक माहोल तयार होतो, तू काय सांगशील? सर शाळेत येतात ना तेव्हा एक वेगळी उत्सुकता असते, कारण सर शाळेत आल्यावर सर जसे बाकी प्रिन्सिपल या सगळ्यांसोबत जेव्हा संवाद साधतात त्याच्यानंतर सर आमच्या सोबत सुद्धा थोडाफार वेळातून वेळ काढून संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. पूर्ण शाळेची विचारपूस करतात की शाळेत सगळं ठीक चालू आहे का, आणि काही मदत लागली, आम्हाला काही गरज असली तर आम्ही सुद्धा सरांना न लाजता आम्ही सरांना सगळं सांगतो, स्वतः जाऊन सांगतो, आणि सर स्वतः सुद्धा आमच्याशी खूप छान संवाद साधतात. खूप छान वाटतं सर शाळेत आल्यावर, आम्हाला खूप म्हणजे बोलावं असं वाटतं आणि सर आमच्याशी बोलतात सुद्धा. म्हणजे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे ना, की आपल्याला कधी कधी फार भीती असते की अरे बापरे सर या या पोझिशनवरती आहे तर आपल्याला भीती वाटते मी कसं बोलू, पण एक जे एक असं म्हणतात ना की एक मैत्रीचं नातं मला कुठेतरी इथे पाहायला मिळत आहे, म्हणजे सरांचं आणि विद्यार्थ्यांमधलं जे काही एक नातं आहे ते खूप छान आहे. आणि म्हणूनच आता मी पुन्हा एकदा सरांकडे वळेन. सर तुम्ही लोकमान्य शिक्षण संस्थेसोबत कसे जोडल्या गेलात किंवा काय? शिक्षणाविषयी म्हटलं तर खरोखर काही आपल्या भाग्यामध्ये असतात म्हणून त्या आपल्याला गोष्टी लाभतात. प्रथम 1960 मध्ये आमच्या वाशीगावात शाळा नव्हती आणि ती शाळा असायला हवाय असे विचार असताना आमच्या वाशीगावामध्ये महादेव जगन्नाथ ठाकूर म्हणून हे वडाळ्याचे ते सासूकडे राहायला आले होते आणि त्यांची भाची होती, एकटीच होती, तिचं घर तिकडे होते आणि ती भाची म्हणजे त्यांच्या बहिणीची मुलगी ती त्यांच्याकडे होती आणि त्यांचं घर जे होतं भाचीचं ते 3 वर्गांचं होतं, 3 रूम होते त्यावर. आणि तिथे महादेव जगन्नाथ ठाकूर यांनी म्हटलं म्हणे आपल्याला या गावामध्ये शाळा आणण्याकरिता बालवर्ग इथे आपण सुरू करूया, गावातल्या मुलांना तिथे जमूया आपण आणि आपण महापालिकेकडे याची नोंद व्हावी प्रथम की इथे मुलं आहेत आणि आम्ही वर्ग चालवतो आहोत आणि मग शाळा महापालिकेच्या आपल्याकडे येऊ शकेल, हे त्यांच्या विचारातून आल्यानंतर वर्ग आम्ही भरवायला लागलो, मुलं 20-25 यायला लागले छोटी आणि ते दूधही त्यांना द्यायचे, मी त्यांना दूध द्यायचो पण ते महादेव ठाकूर हे आणायचे स्वतःच्या पैशाने. ते स्प्रिंग मिलमध्ये कामाला होते आणि त्यांचा दृष्टिकोन असल्यामुळे प्रथम आमच्या गावात महापालिकेची शाळा जी आली तो एक आनंद आम्हाला मिळाला. आणि भविष्यामध्ये पुढे तुम्ही विचारल्याप्रमाणे लोकमान्य आचार्य लोकमान्य शिक्षण संस्थेमध्ये शरद भाऊ बरोबर राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना शरद भाऊ हे आचार्य
लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून होते. भमापंत सर सचिव होते आणि भाऊनी म्हणाला माणिक इथे देखील लक्ष घालूया आपण शाळेमध्ये. त्यावेळेस मी आणि माझे सहकारी गवस दोघंही आम्ही शरद भवनचे कार्यकर्ते म्हणून शाळेच्या कामामध्ये लागलो आणि मग हळूहळू पंतसराणी देखील आमचे काही जो आमचा स्वभाव होता तो ओळखला आणि त्यांना असं वाटलं शरद भवन त्यांना की आपल्याला विश्वस्त म्हणून घ्यायला हरकत नाही. 1982 आम्हाला दोघांनाही लोकमान्य शिक्षण संस्थेमध्ये विश्वस्त म्हणून घेतलं आणि आज ताग आहेत. मी आज सचिव म्हणून काम करत असताना पंतसराणी सांगितलं माणे तुम्ही ही जबाबदारी पुढे पार पाडू शकता. म्हटलं सर माझं शिक्षण पात्रता एकूण जर पाहिलं तर हे शिक्षकांबरोबर सचिव म्हणून मला काम करण्या मला जमेल काही. पंतसर म्हणाले काही घाबरायचं नाही तुम्ही करू शकता तुमच्यामध्ये ते विचार आहेत आणि त्याप्रमाणे मी आजही सचिव आहे लोकमान्य शिक्षण संस्थेचा आणि लोकांचं शिक्षकांचं सर्व स्टाफचं सगळ्यांचं प्रेम मिळतं आणि आनंद वाटतो काम करायला. नक्कीच नक्कीच. कारण जसं सरांनी आता सांगितलं की शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं पालकांचं सगळ्यांचं एक प्रेम मिळतं कारण आपल्या मनामध्ये ती भावना असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे मी शिक्षणाला कशा प्रकारे पाहतोय किंवा माझा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या असतात या सगळ्यांमध्ये. आणि सरांसोबत आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत त्यांचा शैक्षणिक प्रवास असू द्यात किंवा ते लोकमान्य शिक्षण संस्थेसोबत कसे जोडले गेले या सगळ्या काही गोष्टी आपण जाणून घेतल्या. त्याचबरोबर आमच्या विद्यार्थिनींसोबत सुद्धा इथे गप्पा मारल्या. हा संवाद जो आहे तो असाच पुढे सुरू राहील माणिक पाटील सरांसोबत. पण वेळ झाले ते छोट्याशा गाण्याच्या ब्रेकचे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये माणिक पाटील सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि आता लोकमान्य शिक्षण संस्थेचा विषय नुकताच झाला त्यामुळे आपल्या नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या ग्रंथपाल पूनम राणे मॅडम आणि त्याचबरोबर अस्मिता गोलतकर मॅडम सुद्धा आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याकडूनही म्हणजे असं असतं ना की आपण काही व्यक्तिमत्वांच्या सहवासात वावरतो काम करतो आणि त्यांच्या विचारांचा पगडा जो आहे तो आपल्यावरती येऊन राहतो म्हणजे आपल्यावरती ते विचार बिंबवले गेले जातात. अशाच काहीसा सहवास जो आहे तो या दोघींना सुद्धा या शिक्षकांना सुद्धा सरांसोबतचा लाभलेला आहे. त्यामुळे त्यांचं त्यांच्याविषयीचं काय मत आहे किंवा त्यांना कशा प्रकारचे अनुभव आलेले आहेत हे या दोघींकडूनही आपण जाणून घेणार आहोत. पण मी पुन्हा एकदा सरांकडे येईन. सर तुम्ही शैक्षणिक क्षेत्राविषयी तर सांगितलंच परंतु तुम्ही मुंबई आद्य स्थानिक आगरी समाज यांच्यासाठी सुद्धा बरंच काम केलेलं आहे. खरं तर त्यावेळेला मिठागरांपासून ते अगदी बेटांपर्यंतचे बरेच अनेक प्रश्न होते किंवा मासेमारी करणाऱ्या लोकांसाठी बरीच कामं आपण केलेली आहेत किंवा सगळे जे आगरी कोळी समाज आहे त्यांच्यासाठी आपण काम केलेलं आहे तर त्याविषयी काय सांगाल? आगरी समाजाचं म्हटलं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काही नशिबाने गोष्टी आपल्याकडे येतात आणि 1962 माझं वय त्यावेळेस 20 होतं आणि आगरी समाजाची एक संघटना असावी असा कॉन्सेप्ट काही मुंबईच्या आगरी लोकांना आला आणि त्यांनी लक्ष्मण दादोबा गावंड यांच्या पूर्वी घरं अशी होती शेणाने सारवलेली असायची आणि त्यांनी वयवाड्याने त्यांच्या घरामध्ये मीटिंग बोलावली गेली आणि तिथे सगळ्यांच्या विचारांनी की आपल्याला आगरी समाज मुंबईमध्ये 14 गावे आगऱ्यांची आणि उपनगरामध्ये 12 गावे आगऱ्यांची अशी मिळून 26 गावे मुंबईची बरीचशी आगरी गावे विस्थापित झाली होती. इतर ठिकाणी त्यांना हलवलं होतं परंतु तुर्भे बेटामध्ये 12 गावं असल्यामुळे आणि समाज अशिक्षित असल्यामुळे आपण मुंबई आद्य स्थानिक आगरी समाज अशी संघटना निर्माण व्हायला हवी आहे असा तो तिथे पुढे विचार आला आणि धोरण असं असावं की प्रथम स्थानिक जेवढे आगरी आहेत या तुर्भे बेटामध्ये यांच्या शिक्षणासाठी आपल्याला जे काय करता येईल शिक्षणासाठी आपण संघटना निर्माण करायची आणि त्याच्यामध्ये कोणतेही राजकारण येणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि सुदैवाने त्या संघटनेमध्ये मी जोडला गेलो आणि आज
गेले 62 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि मी त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. बरोबर. या गोष्टी प्रारब्धामध्ये कसे ईश्वर कृपेने येतात ते कळत नाही, करत गेलो आणि मिळत गेलं. आणि आज आमच्याकडे शिक्षणासाठी जो फंड जमलेला आहे, 18 लाख रुपये फंड आमच्याकडे शिक्षणाचा आहे, त्याच्यातून प्रतिवर्षी आम्ही सातत्या निरंतर, फक्त 2 वर्ष कोविडची गेल्यामुळे संपूर्ण मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर इथून विद्यार्थ्यांना, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे आम्ही बक्षीस देत असतो. आणि प्रतिवर्षी असा एक कार्यक्रम करतो, भव्य असा सभागृह वगैरे घेऊन, आमचं स्वतःचंही आगरी समाज हॉल आहे, त्यांना बोलावून त्यांना पारितोषिक देत असतो, रक्कम, पैशाची रक्कमही देत असतो. आणि दरवर्षी विद्यार्थी येत असतात. आणि ह्याच्यामध्ये जो आमचा सुरुवातीला विचार होता त्याप्रमाणे आमची संघटना अजूनही कार्यरत आहे. त्याच्यामधून आम्हाला आगरी भवन निर्माण करता आलं, आगरी पतपेढीही त्याच्यातून निर्माण झाली. आणि गेल्या 28 वर्ष आगरी पतपेढी, आर्थिक लोकांच्या काही समस्या येतात, किमान जे पैसे नियमाप्रमाणे देता येतील ते त्यांना आम्ही देत असतो शिक्षणासाठी. आणि बऱ्याचशा आगरी समाजाच्या लोकांना याचा उपयोग झालेला आहे. नाही खरंच, मी मगाशीच म्हणाले ना की सांगितल्याप्रमाणे की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणजे अगदी सदस्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज तुम्ही अध्यक्ष म्हणून पद भूषवताय, कारण तुम्ही त्या समाजासाठी सतत कार्यरत राहिलेले आहात, समाजाचे प्रश्न सोडवलेले आहेत. आणि म्हणून आज कदाचित लोकांकडून इतका आदर सत्कार किंवा इतकं प्रेम तुम्हाला मिळतंय, म्हणजे प्रत्येक कुठल्याही वर्गातून असू देत. मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आपल्यासोबत अस्मिता गोलतकर मॅडम आहेत. मॅम, तुम्ही एक शिक्षिका म्हणून आपण ज्या वेळेला विद्यार्थ्यांना घडवत असतो त्यावेळेला आपल्या सोबत असे काही व्यक्तिमत्व आपल्याला येऊन जोडले जातात की त्यांचा त्याचा आपल्या जीवनावरती आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावरती सुद्धा खूप वेगळा एक असं म्हणतात नाही तसा परिणाम असा, ते वेगळे होतात. चांगल्या दृष्टीने आपण त्याकडे पाहू शकतो किंवा विद्यार्थ्यांना एक असं उत्तम व्यक्तिमत्व बघायला मिळतं. तर काय सांगाल तुमचे आणि सरांविषयी काय सांगाल? खरं तर मी माझं भाग्य समजते की मी लोकमान्य शिक्षण संस्थेत काम करते. मी जिथे डीएड झाली त्या गावच्या शाळेत खरं तर मला नोकरी करायची होती, म्हणजे ही माझी एक बकेट लिस्ट होती. पण काही कारणांनी मुंबईत आली आणि माझं सुदैव असं की माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी, पहिला जॉब आणि वय वर्ष 18. अरे तेव्हा मी या संस्थेत आले. पंत सरांनी इंटरव्ह्यू घेऊन आम्हाला रुजू करून घेतलं आणि त्यानंतर या सगळ्या पितृतुल्य लोकांबरोबर आम्ही काम करतोय. आणि इथे वावरताना म्हणजे उगाच गुणगौरव करायचा म्हणून नाही, वास्तव सांगते की मला कधीही वाटलं नाही की मी कोणाच्या तरी दडपणाखाली किंवा दबावाखाली काम करते. इतकं मुक्त वातावरण आमचे पंत सर, शरद भाऊंनाही मी पाहिलंय, त्यांच्या आवाजातला दरारही पाहिलाय. साधं व्यक्तिमत्व, पण दरारा जो काही होता तो अवर्णनीय होता. त्यानंतर सरांनी आठवण केली आता की गवस सर त्यांचे मित्र. इतकं या सगळ्यांनी प्रेम दिलं आणि संस्थेत काम करताना मला फार म्हणजे भरून आलं आता की मला या सगळ्या लोकांचा सहवास लाभला आणि याच्यासारखं माझं दुसरं सुदैव नाही. पैसा सुबत्ता तुमच्या कर्माप्रमाणे, कृतीप्रमाणे तुम्हाला मिळत जाईल, पण मोठ्यांचं हे सानिध्य हे तुम्ही पैशात मोजू शकत नाही. आणि त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते आणि या सगळ्यांच्या ऋणात राहायला मला आवडेल. नक्कीच. पूनम मॅम, तुम्ही सुद्धा इथे जोडल्या गेलेल्या आहात आज आमच्या सोबत. खरं तर मी ज्या वेळेला आपल्या शाळेमध्ये आले आणि ज्या वेळेला सरांचा वाढदिवस ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मिळून एक साजरा केला, सर मगाशी मुलाखतीमध्ये म्हणाले की मला शिक्षकांकडून, विद्यार्थ्यांकडून किंवा पालकांकडून सगळ्यांकडून खूप प्रेम मिळतं, पण ज्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळेजण मिळून करत होतात, मला असं वाटत होतं मी एखाद्या कुटुंबामध्ये गेलेली आणि तो अनुभव घेतेय. तर तुम्ही काय सांगाल या सगळ्या गोष्टींविषयी? खरं तर तो वाढदिवस खूप दिवस मनात इच्छा होती करायचा, पण तारीख किती असेल, सर येतील की नाही, त्यांना या गोष्टी आवडतील की नाही, कारण व्यक्तिमत्व असं बघितलं होतं की साधं, म्हणजे सगळं करून अलिप्त. आकाश कसं असतं, सगळ्या क्रिया त्यातून होत असतात, पाणी पडत असतं, सूर्य उगवत असतो, पण मात्र लांब मी नाही काही केलं, म्हणजे अशी अलिप्तता सरांमध्ये मला दिसून आली. म्हणजे एक गोष्ट त्यांची सांगायची तर मी जेव्हा नवीन आले तेव्हा लायब्ररीमध्ये काम करत असताना दर 2 वर्षांनी रद्दी विकायची असते पाठ्यपुस्तकांची, महाराष्ट्र शासनाची पुस्तकं असतात विद्यार्थ्यांसाठी,
आणि नियम असा असतो की ती रद्दी विकताना मुख्याध्यापक, संस्थेतील एक व्यक्ती पदाधिकारी आणि शिपाई किंवा ग्रंथपाल अशा मिळून ती रद्दी विकताना तिथे समोर पाहिजे वजन करताना. मी सरांना फोन केला, मे महिन्याची सुट्टी होती, की सर असं असं रद्दीवाल्यांना बोलवतोय तर आपण वजन करतोय तर या. सर म्हणाले तुम्ही पण कुटुंबाचाच एक भाग आहात त्यामुळे आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आमची काही तुम्ही वाट बघू नका, आपण ते करून घ्यावं काम. पण तो त्यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास एवढा मोठा होता की त्याच्यामुळे कधी ह्या संस्थेमध्ये, म्हणजे मी पूर्वी सह्याद्री शाळेमध्ये 10 वर्ष भांडुपचं काम केलं, पण इथे आल्यानंतर तिथे होतीच, पण इथे आल्यानंतर जी आपुलकी मिळाली किंवा माझ्या ज्या आयुष्याचा चढता आलेख जो माझा झाला तो या शाळेतून, आणि त्याला प्रमुख कारण म्हणजे संस्थापक मुख्याध्यापक शाळेतले आणि शिक्षक असतील, पण त्याही मनाने माझं म्हणजे शिक्षक असतात, शिपाई असतात, म्हणजे काल जसे सदाशिव पाटील असं म्हणाले बोलता बोलता, काल ते वाचन प्रकटनीला आमच्या शाळेत आले होते, की शाळेला चांगले संस्थापक मिळतील, चांगले मुख्याध्यापक मिळतील, चांगले विद्यार्थी मिळतील, पण चांगला ग्रंथपाल मिळेल हे मला माहित नाही. पण हे सगळं ग्रंथपाल चांगला होण्यासाठी मुळात माझे जे कुटुंब प्रमुख आहेत त्यांनी आत्मविश्वास इतका वाढवला आहे, त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट मी करायला गेली तर पूर्ण विश्वास असतो त्यांचा की काही चुकीचं होणार नाही, आणि म्हणून या चुकीच्या गोष्टीला कुठेही माझ्या हातून घडणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेत असते. आणि माझ्या मनात जो विचार असतो तो आजही या संस्थेमध्ये, म्हणजे केव्हाही मी सांगायला गेली की मला असं करायचं की मला असं वाटतं, तर कुठेही कधीही त्याला निगेटिव्ह असं आलेलंच नाही. म्हणजे पंत सरांच्या स्मृतीला जवळजवळ आज आम्ही वक्ते आणतो, आमचा 300 स्टाफ आहे, आता तेजस्वी मॅडम आले होते या वर्षी, नांदेडे सर आले होते नांदेडवरून, तर तेव्हा सुद्धा वक्ता कोण आणायचा कोण पाहिजे, म्हणजे इतक्या मोठ्या पोस्टवर असून सुद्धा सचिव पद सर भूषवतात तरी सुद्धा फोन स्वतः करतात, म्हणजे असं नाही की एका शिक्षकाला सांगून त्यांना विचारा किंवा काय, म्हणजे सामाजिक क्षेत्राशी जोडली गेल्यामुळे बऱ्याचशा ओळखी आहेत काही साहित्यिकांशी. आणि मग असे चांगले वक्ते आणताना सुद्धा कधी नाव कुणाचं सुचवलं तर हे नको ते नको असं केव्हाच होत नाही, त्यामुळे हे जे सगळं आहे हे संस्था चालकांच्या पाठबळामुळे आहे असं मला वाटतं. आणि म्हणून सरांविषयी एवढंच म्हणेन की गोष्ट आपली सांगताना आमच्यातील माणूस पण भरून यावं आणि आमच्यातील आपल्यातलं माणूस पण टिकताना आमच्यातील माणूस पण हे जागवावं, माणूस पण सरांमध्ये आहे आणि ते आम्ही अनुभवतोय, आणि असंच त्यांच्या सहवासातले हे क्षण सतत मिळवत अशी ईश्वराची प्रार्थना करते. नक्कीच, कारण आपण म्हणतो ना की सध्या कुठेतरी हे आपलेपण, हे माणूस की कुठेतरी लुप्त होत चालली, आणि ह्या गोष्टी कुठेतरी दुरावताना ज्या वेळेला अशा वडीलधाऱ्या माणसांचा आपल्यावरती हात असतो, त्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत असतात, त्यांचं मार्गदर्शन आपल्या सोबत असतं, त्यावेळेला आपल्या स्वतःची, आपण ज्या संस्थेसाठी काम करतोय त्या संस्थेची प्रगती आणि विकास हा नक्कीच होतो. तर एकंदरीतच या दोघींनीही फार भरभरून बोललेलं आहे, म्हणजे यावरूनच मी समजू शकते की सरांचं तिथल्या शिक्षकांसोबतचं जे नातं आहे ते कसं असेल. सर खरं तर या दोघींनी बऱ्याच गोष्टींचा उलगडा केलेला आहे की एकंदरीत माणूस म्हणून आपण राहत असताना जेव्हा एखाद्या सोबत आपण वावरत असतो त्यावेळेला मी कोणतं पद भूषवतोय किंवा माझं पद काय या गोष्टीचा विचार न करता एक माणुसकीच्या नात्याने आपण सगळ्यांशीच मिळून मिसळून नेहमी राहत आलेले आहात. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज जे यश मिळतंय तुम्हाला त्या यशाचं गमक काय? यशाचं गमक म्हटल्यानंतर की ज्या विभूती माझ्या आयुष्यात आल्या आणि त्यांच्याकडून काय प्रेरणा मिळाली विविध विषयांमध्ये, प्रथम आगरी समाजामध्ये काम करत असताना डॉक्टर परशुराम मुकुंद पाटील हे BPCC मध्ये सखा पाटील मुकुंद पाटील यांच्याबरोबर काम करत होते, ते सभासद होते त्यांचे, आणि त्यांनी आगरी समाजामध्ये काम करण्याकरिता प्रेरणा दिली आणि समाजाविषयी आस्था ठेवून समाजाला कुठेही राजकारण आपण करत आहोत आपण वेगळे काहीतरी आहोत असं न दाखवता समाजामध्ये जी उन्नतीशील माणसं आहेत प्रगतीशील लोक आहेत ह्याला जवळ करून त्यांचा उपयोग समाजाला कसा होईल अशा तऱ्हेने तुम्ही लोकांना जवळ करा, तो समाजासाठी काम करायला मला संधी मिळाली. पुन्हा राजकीयदृष्ट्या विचार केला तर अनेक प्रश्न इथे चेंबूरमध्ये नोकऱ्यांसंदर्भात इतर जाणवत होते, कंपन्या नवीन नवीन आल्या होत्या,
आणि कंपन्या आल्यानंतर जे मॅनेजर तिकडे जे यायचे त्या कंपन्यांमध्ये ते बाहेरचेच लोक त्यांचे गावातले लोक त्यांचे क्लर्क असतील त्यांचे कोणी पी ए असतील अशा त्यांचे आणून इथे भरती व्हायची आणि आम्हाला असं वाटायचं त्या काळी की कुठेतरी अन्यायकारक ह्या गोष्टी होत आहेत आपल्याला तिथे नोकऱ्या मिळतील की नाही मिळतील. आणि सुदैवाने मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्या विचाराने त्यांच्याकडे राजकीय विचार न ठेवता समाजाला न्याय मिळेल इथे गरीब लोकांना न्याय मिळेल अशा तऱ्हेने मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ विभाग प्रमुख म्हणून त्यांच्या जवळ जायला मिळालं आणि त्यांनी सांगितलं की राजकारणामध्ये येताना तुमचा घरी उदरनिर्वाह मुलांबाळांचा कसं करू शकता हे तुमचं काही तयारी असेल तरच तुम्ही पुढे या नाही तर काहीतरी कमवण्यासाठी तुम्ही इथे आलात राजकारणात लोक तुम्हाला स्वीकारणार नाही. दुसरं म्हणजे तुम्ही समाजासाठी काम करत असताना जे काही तुमचे कॉन्सेप्ट आहे तुम्हाला काय करायचं आहे ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे की आमचा हेतू काय आहे आणि तो करत असताना त्याच्यामध्ये वेगळेपणा असा लोकांना वाटता कामा नये की बोलतायत एक आणि करतायत एक. साहेबांनी आम्हाला एक त्यावेळेस अगदी संदेश दिला होता की पोटात एक ओठात एक असं करू नका लोकांना तुम्ही जे आहात तसंच लोकांसमोर जा स्वीकारलं तर तुम्ही काम करत राहा अन्यथा तुम्ही घरी बसा परंतु लोकांची फसगत करू नका. आणि त्यांचं ते विचार पटले आणि त्या तऱ्हेने काम करत आलो. त्याच्यानंतर पंत सरनशिबात आमच्या या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी देखील शाळेमध्ये काम करत असताना तुम्ही आम्ही मला अत्तराची हौस होती अत्तर लावायचं आम्हाला पंत सर म्हणायचे नाही माणिक लाव हे चालणार नाही इथे अत्तर लावायचं नाही आणि मी बंद केलं. आणि त्यांचे एवढा म्हणजे शिक्षण महर्षी यांचे आशीर्वाद मिळाले आणि आज जे आमच्या या बोलल्या माझ्या भगिनी हे जे प्रेम मला मिळालं त्या पंत सरांच्या शिकवणीमुळे शिस्तबद्ध. आणि हे सगळं कुटुंब आहे आपलं पंत आम्ही अजूनही पंत सरांचं कुटुंब म्हणतो आणि हे आता मला कुटुंब प्रमुख म्हणायला लागलेले आहेत. हे भाग्य आमच्या नशिबात कसं आलं हे दैवी शक्ती आहे त्याप्रमाणे मिळत गेलं. आणि सगळा स्टाफ आमचा आहे सगळे सारखे नसतात पण ह्या विभूती आहेत. 10 लोकांमध्ये 2 लोक तरी चांगले असतात. एचएम वेगवेगळे होऊन गेले पण काही एचएम चांगले आहेत त्यांच्याबरोबर काम करणं कारण यांची निवड करणं आमच्या हातात संस्थेच्या नसते डायरेक्ट डिपार्टमेंटमधून त्या सिनियरिटीप्रमाणे त्यांच्या ते नियुक्त्या होत असतात आणि आल्यानंतर ते आम्हाला स्वीकारावं लागतं. स्टाफ पण नाराज असतो त्यांच्याविषयी परंतु आम्हाला काही गोष्टी करता येत नाही. थोडंसं त्यांचे कान पिळायचा प्रयत्न करत असतो आम्ही पण ते काय आम्हाला अधिकार तो नसतो. म्हणून या संस्था चालवत असताना की पदावर नसताना देखील ही संस्था पुढे जायला हवी अशा ह्या दोघी भगिनी बसल्यात आणखीन लोक कामं करणारे आहेत. आणि ह्यांना आम्हाला वाटतं की आमचं जे संस्थेचं कार्य आहे ह्या उचलत आहेत आणि ते काम करत असताना आम्हाला अजूनही आमचं वय झालं असं वाटत नाही उभारी येते काम करण्यासाठी कारण ही मंडळी सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं वाईट असतं पण चांगलं आहे ते बरोबर घेऊन जाण्याची एक प्रेरणा मिळाली त्याच्यामुळे मला या क्षेत्रामध्ये काम करायला आवडतं. नक्कीच सर खरं तर आपण शैक्षणिक क्षेत्राविषयी बरंच बोललो सामाजिक क्षेत्राविषयी बरंच बोललो क्रीडा क्षेत्र म्हणजे खेळाविषयी सुद्धा आपल्या एक विशेष आवड राहिलेली आहे त्यासाठी सुद्धा आपण नेहमीच कार्यरत राहिलेले आहात त्याविषयी काय सांगाल. बालपणामध्ये अगदी ते उपजतच होत बाहेर आल्यानंतर कोणता तरी खेळ असायला पाहिजे आणि आमचा काळ जो होता हुतू तू खेळला छोट्याशा मैदानामध्ये हुतू तू खेळायचो आट्यापाट्या सुपारंब्या आमच्याकडे आंब्याची वाडी होती ती सुपारंब्या या खेळामध्ये म्हणजे ते वाटायचं की बाहेर आल्यानंतर शाळेतून आल्यानंतर आपल्या काहीतरी खेळामध्ये भाग घ्यायला हवाय हे भाग घेत असताना आम्ही आणि हळूहळू आता जेव्हा मी लोकमान्य शिक्षण संस्थेमध्ये आल्यानंतर पंत सरांचा जो कॉन्सेप्ट होता त्यांना जे त्यांचे विचार होते त्यांना ज्या गोष्टी अभिप्रेत होत्या शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना मैदानामध्ये नेणं मैदानामध्ये त्यांना खेळ शिकवणं विविध प्रकारे खेळ सुरू केले पंत सरांनी केले होते आणि त्याच्यामध्ये ते पाहिल्यानंतर खरा आनंद तिथे खेळाचा मिळायला लागला. आणि सरांनी सांगितलं शिक्षणाबरोबर आरोग्य धन संपदा हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं गेलं होतं म्हणून मुलांचा मेंदू तल्लख राहायला हवाय आणि तल्लख राहण्यासाठी मुलांना मैदानात नेणं खेळामध्ये भाग घ्यायला लावणं आणि
त्याचबरोबर तुम्ही शिक्षणावरती दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणं आणि सायमल्टेनियसली या दोन्ही गोष्टी चाललेल्या आहेत. आणि आज लोकमान्य शिक्षण संस्थेमध्ये शरद भाऊंनी जे पंतसरांबरोबर या संस्था तीन संस्था शाळा निर्माण केल्या त्याच्यामध्ये त्यांचे चिरंजीव आमच्या शरद भाऊंचे सुबोध सर आमच्याबरोबर आल्यानंतर संस्थेमध्ये आणि त्यांनी देखील आपण या खेळासाठी काहीतरी आणखीन करायला वेगळ्या तऱ्हेने काही करायला हवं आहे आणि त्यांनी गेले 10 वर्ष घे भरारी हा कार्यक्रम सुरू केला आणि सर्व शिक्षकांनी मनोभावे आपलं म्हणजे शिक्षण एवढंच काम नसून ह्याच्यामध्ये देखील आम्हाला मदत करणं गरजेचं आहे आणि संपूर्ण चेंबूरमध्ये जवळपास 150 शाळा आणि विद्यार्थी 16,000 विद्यार्थी जवळजवळ 20 तऱ्हेचे आमचे इव्हेंट्स असतात त्यामध्ये ते भाग घेत असतात आणि हे गेले 6 वर्ष आम्ही घे भरारी रूपाने काम कार्य सुरू केलं खेळाचं आणि अनेक मुलांना त्याच्यामध्ये पारितोषिक मिळाली आणि ह्याचं जे आज जिल्हा स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती अनेक विद्यार्थ्यांनी शिवछत्रपती पुरस्कार मिळालेले असे 12 विद्यार्थी आमचे मल्लखांब आणि इतर क्षेत्रामध्ये आज परराष्ट्रामध्ये जाऊन जकसलाव्या कझाकिस्तान इथून देखील सुवर्णपदकं आणलेली आहेत. म्हणजे लोकमान्य शिक्षण संस्था खेळामध्ये इतकी पुढे गेले पंतसरांचे विचार जे होते आमचे आज किसन कदम सर हे त्यांचे खरोखर उजवे हात आम्ही समजायचो आज आमच्याबरोबर नाही आहेत. सातत्याने वयवर्ष 86 असताना देखील मैदानात असायचे ते आणि अचानक ते गेले पण जीवन त्यांचं समृद्ध झालं होतं कारण खेळाशी ते सहमत झाले होते सहभागी झाले होते एकरूप झाले होते आणि हे पाहून आम्हाला की आपणही काहीतरी करायला हवं आणि आमच्या नशिबात ह्या गोष्टी आल्या आणि शिक्षणाबरोबर आमच्या खेळामध्ये या लोकमान्य शिक्षण संस्थेचं नाव पुढे जे आहे तर सर्व स्टाफचं आम्हाला सहकार्य मिळतं म्हणून हे आम्ही करत आलेलो. त्याचबरोबर चेंबूरमध्ये चेंबूर क्रीडा केंद्र एक कबड्डीची टीम आहे त्याच्यामध्ये देखील मी उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळते मला आणि ते लोकांना आवडतं आणि त्याच्यामुळे ते पुढे जाण्यासाठी जे शक्य आहे ते करत आलेलो आहोत. नाही नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की क्षेत्र कोणतंही असो तुमच्या मनामध्ये तुमची जर इच्छा असेल तर इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात आणि तसं सरांच्या एकंदरीत सगळ्याच गोष्टींमध्ये हे झालेलं चित्र पाहायला मिळतंय. सर मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत शेवटच्या टप्प्याकडे आपण आलोय तुमच्याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेता आल्या बऱ्याच गोष्टींचा उलगडा तुम्ही केलात आणि आता अनेक नावं इथे आली खरं तर या सगळ्या महान व्यक्तींविषयी आम्हालाही बरीच माहिती मिळाली तर खरं त्यासाठी मी तुमची आभारी आहे. पण आता राहावत नाही म्हणून विचारते तुम्ही आता जवळजवळ सगळ्याच क्षेत्रांमध्ये इतक्या पुढे येऊन काम केलेलं आहे लोकांसाठी काम केलेलं आहे हे सगळं करत असताना डोळ्यासमोर आदर्श म्हणून कोणाला पाहता? आदर्श म्हणून मी 3 व्यक्तींची नावं सांगितली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये की त्यांना समाजासाठी जे काही करायचं होतं त्यांचे विचार म्हणून मी 3 व्यक्तींची नावं मी घेत असतो. आमचे परशुराम मुकुंद पाटील आगरी समाजाचे आणि राजकीय क्षेत्रामध्ये माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मी विभाग प्रमुख असताना त्यांच्या जवळ जाऊन मग त्यांचे विचार ऐकायला मिळालेले आणि शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण महर्षी आपला जो स्वतःचा वाडा सोडून वयाच्या 16 वर्षी बाहेर पडले ते स्वातंत्र्य सैनिक म्हणून आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये येऊन चेंबूरमध्ये आमचं भाग्य आहे आणि आमचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना आम्ही बघत होतो आणि त्या क्षेत्रामध्ये काम करायला मिळालं शिक्षण क्षेत्रामध्ये आणि त्यांचा विचारांचा प्रभाव कारण काम करत असताना मी पणा तुमचा बाजूला ठेवा तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत तुम्ही काय एक्झिक्यूट करायला पाहिजे तुम्ही ज्या जबाबदारीने काम करत आहात त्याच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या अधिकाराचा गैरवापर होणार नाही ह्याची काळजी घ्या अशा तऱ्हेचं आम्हाला शिकवण मिळाली आणि म्हणून आमच्याबरोबर काम करणारी मंडळी आमच्यापेक्षा मोठी असतील लहान असतील परंतु आम्ही एक रूप होऊन काम करत आहोत अशी जी भावना होते त्याच्यामुळे हे आदर्श
आम्हाला लाभले, आमचं भाग्य आहे असं मी समजतो. तर खूप छान वाटलं, खूप वेगळी आणि विशेष माहिती आज इथे मिळाली आणि सरांसोबत गप्पा मारून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. सर खूप छान वाटलं तुम्ही आज इथे आलात अगदी वेळात वेळ काढून आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये, आणि तुमचा हा सगळा जीवन प्रवास अगदी डोळ्यासमोरून सगळं चित्र तयार होऊन गेलं, खूप छान वाटली. तर श्रोते, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ह्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि सर पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुम्ही अजूनही अशाच जोमाने सगळ्याच क्षेत्रांसाठी कामं करत राहाल अशी मी इथे आशा व्यक्त करते, आणि तुमचे आशीर्वाद आणि तुमचे जे काही संस्कार तुमच्या माध्यमातून सगळ्यांवरती होत आहेत तुमचे आशीर्वाद असे सगळ्यांच्या पाठीशी असू द्यात अशी मी इथे इच्छा व्यक्त करते. आणि या कार्यक्रमाची जे सांगत आहे त्या पूनम राणे मॅडम काही शब्द आहेत ज्यांनी जणांसाठी लिहिले आहेत, त्या वाचून आपण करणार आहोत. धन्यवाद. चैतन्यदायी संजीवनी. शांत संयमी श्रीराम जसे, शांत संयमी श्रीराम जसे, मानिक आपले नाव असे, आपल्या उत्तुंग कर्तृत्वापुढे हिमालयही खुजा दिसे. लोकमान्य शिक्षण संस्थेच्या नभांगणातील एक अढळ तारा आणि प्रत्येकाच्याच मनामनात आदराचं स्थान निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे पाटील सर आपण आहात. सर वास्तवातील जाणीवांचं उत्कट भान आपल्या ठाई आहे, आणि म्हणूनच माणसाला त्याच्या गुणदोषासह त्याच्यातील जे भावेल, चांगलं वाटेल, स्वीकारार्थ वाटेल, ते तितक्याच निखळपणे आणि उदारतेनं स्वीकारणं हा आपला स्वभाव. आपल्याशी संवाद साधताना कधीही प्रतिष्ठा, प्रसिद्धीची वलये, मान सन्मान याची चर्चा नाही झाली. केवळ दिसलं ते स्वभावातील खळखळणारं मोकळेपण. सर शब्दाच्या शक्तीवर आपला प्रचंड विश्वास, आणि याच विश्वासानं आपण माणसाशी उत्कटपणे बोलत असता. समोर आलेल्या माणसाशी कौशल्यानं बोलून त्याचं मर्मबंद उलगडून नेमकी नस पकडण्याची कला आपल्या ठाई आहे, आणि या वेधक आणि वेचक संभाषणाचा लाभ मला अनेक वेळा लाभला. आपल्या जवळची असणारी अपूर्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हृदयाची मुक्तता आणि उदारता. यामुळेच आपण आपले दोन्ही हात पसरून चांगल्या भल्या निर्माक्षण गोष्टीचं स्वागत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी केलं आणि करत आहात. सर आपल्या जवळची असणारी समाजसेवा वृत्ती, परोपकाराची भावना, रत्नपारखी, शिक्षणप्रेमी, सकारात्मक विचारसरणी, लोकसंग्रह, मैत्री, मनाचा मोठेपणा, स्वतंत्र विचार, दूरदृष्टी, कनवाळू हृदय, बोलका स्वभाव, निरपेक्ष सेवावृत्ती, कुशल संस्थाचालक, यामुळेच विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आणि जनमाणसात लाडके नेतृत्व म्हणून आपण प्रचलित आहात. आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते, वाणीतून पाझरे अमृतधारा स्नेहमयी, सानिध्यात आपल्यामुळे संजीवणी चैतन्यदायी. जीवन जगत असताना जगण्याचा अभ्यासक्रम किंवा प्रश्नपत्रिकेची परीक्षा ठरलेली नसते, ती आपल्या कौशल्याने आपण यशस्वी करायची असते. याच कुशलतेने आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार आपण शिक्षणात करत आहात. संपत्ती विपुल असताना साधं राहणं, रागात असतानाही शांत राहणं, याला जीवनाचं व्यवस्थापन असं म्हणतात. आपल्या पेहरावातला साधेपणा आणि व्यक्तिमत्वातला करारीपणा, अनुभवातून आलेलं माणूसपणाचं तेज, हे सारं पाहून श्रीकृष्णाचं एक सुंदर वाक्य मला इथे आठवतं. जीवनात कधी संधी मिळाली तर सारथी बना, स्वार्थी नको. आणि हे तत्व आपण जीवनभर लोकमान्य शिक्षण संस्थेचं सचिवपद असो किंवा माजी नगरसेवक असो, तंतोतंत पालन करत आहात, आणि याचा मला गर्व आहे आणि म्हणून म्हणावंसं वाटतं. पाटील कुटुंबाचा श्वास आपण, लोकमान्य शिक्षण संस्थेचा आत्मा आपण, जीवनाच्या शाळेचा परिपाठ आपण, दिशा दाखवणारे दीपस्तंभ आपण. आपला निश्चय, आत्मविश्वास, न बोलताही पूर्ण होणारी महत्वाकांक्षी धडपड सारी चेंबूर नगरी अनुभवते. आपला हा कर्तबगारीचा इतिहास मानवजातीसाठी चिंतनीय आणि अनुकरणीय आहे. आपल्याविषयी लिहिताना स्वामी विवेकानंद यांच्या एका वाक्याची आठवण मला होते. ते एका बैठकीत म्हणाले होते, मला अशी 20 माणसं हवी की रस्त्यावर उभी राहून म्हणतील, माझ्याकडे दुसरं काही नाही, केवळ माणुसकीचा धर्म आहे आणि यावर हवं ते करता येईल. आणि त्या 20 माणसाच्या यादीतील आपण एक हात सर. आपल्या ह्या सहस्र चंद्रदर्शन वाढदिवसाच्या अर्थपूर्ण निर्मितीची साक्ष देणाऱ्या आलेखास कोटी कोटी वंदन करते आणि लाख लाख शुभेच्छा देते. धन्यवाद. वा, अतिशय सुंदर शब्दांमध्ये पुन्हा मॅम यांनी खरं तर हा उल्लेख केलेला आहे.
कारण आपण ज्या गोष्टींचा अनुभव घेत असतो किंवा ज्या गोष्टी शिकत असतो त्या सगळ्या गोष्टींमधून आलेल्या या भावना असतात आणि त्यांनी त्या इथे खूप सुंदर शब्दांमध्ये इथे शब्दात मांडल्या आणि आज आपल्यासमोर त्यांनी त्या व्यक्तही केल्या. खूप छान वाटलं. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचेच खूप खूप आभार. तर श्रोते हो, आपल्या आचार्य 90 FM ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आचार्य 90 FM वरती सुंदर मनमुराद छान छान गाण्यांचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.